हाँ बोला सही नवाज ची एक आमच्यामध्ये आता आलेली आहे. हीच ती सई जिच्याबद्दल आम्ही खूप वेळ बोलतोय आणि हीच ती. आपण एक काम करूयात, वेगवेगळे आवाज काढूयात का आपण बारा. सई तू काय मला मिमिक्री आर्टिस्ट समजली होतीस का ग? वेगवेगळे बारा आवाज काढूयात का वगैरे असं वगैरे म्हणाला. म्हणजे मला तुझा आवाज किती व्हर्सेटाइल आहे माहिती होतं. आणि तू पहिल्यांदा आमच्यासाठी ओरिजिनल करते त्याचा मला इतका आनंद झाला. परत तुला फोन केला आणि तू डायरेक्ट मैत्रिणीसारखीच बोलायला लागली. त्यामुळे असा कॉन्फिडन्स असा अजून वाढला की चला ही करणार आहे आपल्यासाठी. आणि मला असं झालं की पास तू इतकी सुंदर वाचतेस किंवा तू तुझे जे रोल आहेत मी जे बघितलेले म्हणजे तू अगदी तुझा 3 मिनिटाचा रोल असेल तरी तू लक्षात राहतेस. कारण तो आवाजाचा जो टोन आहे ना तो असा नॉर्मल गुडी गुडी मुलीचा नाहीये आणि मला ते आवडतं. मला असं झालं की हिचा आवाज सगळ्या कॅरेक्टरसाठी म्हणजे परत हिला पुढे कुठेही वेगळ्या पात्रासाठी आवाज वापरण्यासाठी शिल्लक ठेवायचं नाही आपण त्याला. वी नीड टू एक्सप्लॉइट हर. रेकॉर्डिंग रूम मध्ये नवीन पात्र यायला लागला ना की सई अशी होत्या. पब्लिशर असा हावरा असतो माझ्या प्रत्येक कधी. आता पुढे दुसरं नवीन कॅरेक्टर येते आणि नवीन आवाज काढायला. खरंच पण तू पब्लिशर सारखी वाटली नाहीस मला सई. तू मला खूप क्रिएटिव्ह आणि एक असतो ना एक खूप कमर्शियल बोलते अशातला भाग नाही पण एक मला एक खूप एक छान इंटरेस्टिंग पार्ट वाटला तुझ्यातला. एक म्हणजे इंटरेस्टिंग बाजू आहे जी मला खूप आवडली ती म्हणजे की थांब ना अगं ते दोघं जणं बोलतायत ना एकतर कळायला पाहिजे ते म्हणजे मी एकतर नवीन म्हणजे आपण तर बालवर्गामध्ये ॲडमिशन घेतलं आहे वगैरे टाईप्स. सायली तिच्या झोनमध्ये आमची वाक्य सगळं बरोबर आहे का वगैरे वगैरे. थांबा मॅडम ते तू स्मिता ते ना एक वेगळ्या अर्थाचं वाक्य होतं तुम्ही करून घ्याल का ते वगैरे असं करून. बरं ही अत्यंत प्रेमाने ना खूप घाऊट बोलू शकते सायली. हो बरोबर आहे पण फक्त त्याचा अर्थ बदलतो म्हणजे ते करून घेऊयात का आपण म्हणजे नाही. आणि ती खरंच आहे ती तू टाळी दे तू. तर ती ती अशी असं वगैरे काल तिने हाईट केली पूर्ण एक पान मी पुढे गेले वगैरे ती शांत वगैरे. हां ते वाक्य चुकलं आहे ते बरं ऐका ना ते तुमचं थोडंसं मागे पण तिथून आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण ते इन जनरलच चुकलं आहे असं म्हणून. म्हटलं एक पान डब करून झालं आहे माझं सायली आणि आत्ता तू मला सांगते वगैरे. ते म्हणाले हो पण तुमची लिंक लागली होती ना त्यामुळे मी तुम्हाला डिस्टर्ब करू इच्छितो. अगं पण सीन मला काय वाटतं माहितीये का मला असं वाटतं की पंच करायला सोपंच आहे म्हणजे तुम्ही आहात तिकडे ते मशिनरी आहेत सगळ्या आहेत पण यार इमोशन्स कशा पंच करणार ना. यू कॅन पंच सेंटेन्स यू कांट पंच इमोशन्स. त्याचं जे मी एखादा माणूस असा म्हणाला की अच्छा तुम्ही इथे आलात का आलो म्हणजे आलोच असं एखादा माणूस म्हणत असेल तर तुम्ही इथे आलात का मग आपण असं आलो म्हणजे आलोच असं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे या दोन याच्यामध्ये. मग मला असं वाटलं इतक्या फंबलसाठी इतका सुंदर तुम्ही परफॉर्म करताय. तिच्या परफॉर्मन्स आता बोलायलाच नको. तिने मला घाबरवलं लिटरली घाबरवलंय मला रेकॉर्डिंग करताना की ती वाचत होती आणि असा सीन होता की जोरदार भांडण होतं नवरा बायकोंमध्ये आणि ती बायको आता फुटतीये ती रडतीये आणि तो सीन सुरू झाला आणि अचानक स्मिताचे ते हुलके द्यायला लागली तिकडे स्टुडिओत आणि मी समोरून मी आणि सायली ऐकतोय. बरं स्मिताला कॉन्सन्ट्रेशनसाठी पूर्ण ब्लॅकआउट लागतो तर पूर्ण अंधार आणि अचानक स्मिता हुलके देते आणि ते इतके खरे होते की मी सायलीकडे बघायला की हिला अशी धडपड इकडे की अरे काय झालंय काय झालंय आणि सई अशी बसली होती की सईला स्मिता दिसत नव्हती. हो त्यामुळे सईने मला अशी काय होते आणि मी तिकडून स्मिता म्हणते तुम्ही बोलताय तुम्ही माझ्याबद्दल काही बोलताय का मला काय होत झालंय काय पलीकडे. पहिल्या दिवशी आम्ही आर्टिस्टला बरं 2 तास झालेत आपण काहीच करून घेतलेलं नाही यांच्याकडनं एक्स्ट्रा. नाही पण मला नाही पण मला तिथे त्या रूम मध्ये येऊन बसायचंय तुमच्या कारण तुमचं एक काय ते चालू. बरं ही पंचलाईन आहे बरं का ही आता तुम्ही अत्यंत सबड्यूट सांगितलेली आहे पण ही कशी झाली असेल हे मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला सई आणि सायली इतक्या नॉर्मल दिसत आहेत मुली
जेव्हा मी हुंदका देत असेल तेव्हा पलीकडे काय घडलं असेल हे मी इमॅजिन करून सांगते. नाव आय एम सीसीटीव्ही, मी सीसीटीव्ही कॅमेरा आहे असं करून काय झालं काय असं वगैरे सईने रिॲक्ट केलं असेल आणि सई म्हणेल असं झालं असेल या इतक्या कुचक्या आहेत. नवऱ्याच्या आवाजात अग्रेसिव्हली त्या बाईवर ओरडत असतेस की अगं तुला काय अक्कल आहे का किंवा तुम्हाला संशय येतोय तुझ्यावर आणि दुसऱ्या क्षणाला तू असे खरे वाटतील असे हुंके देतेस आणि ते हुंके देऊन झाल्यावर परत तिसऱ्या व्यक्तीला तू ए असं करून परत म्हणजे माझ्यासाठी ते असं वाव मोमेंट काय आहे म्हणजे ह्याच्यासाठी काही स्पेशल करावं लागतं का नाही असं काही हे बघ मला काय नाही नाही काही करावं लागतं वगैरे मला माहीत नाही मी केलेलं नाही त्यामुळे मला माहीत नाही आहे. पण मला काय वाटतं माहीत आहे का इन जनरल मी आत्तापर्यंत जे काही सिनेमे केलेत किंवा जी जी जे काही प्रसंग परफॉर्म केलेले आहेत ना ते मोर ऑर लेस तुमच्या व्हिज्युअल मेमरीमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या पात्राचा जेव्हा तुम्हाला आतला आत्मा कळतो ना मला खूप जड शब्द नाही वापरायचा आहे खरं तर पण एकदा तुम्हाला कळतं की ह्या पात्राचं काय म्हणणं आहे हिचं एवढंच पाहिजे हिला आयुष्यामध्ये आणि एवढी सल आहे हिची आयुष्यामध्ये तर तुम्हाला जेव्हा तो कळतो ना तेव्हा तुम्ही कुठेतरी रिलेट करता त्या पात्राबरोबर आणि जेव्हा तुम्ही रिलेट करायला लागता ना तेव्हा त्या माणसाच्या वाक्याचा काय इम्पॅक्ट होईल हे आपोआप आपल्याला आपल्या आतमधनं कळायला लागतं की बापरे हे वाक्य जर नवरा बोलला माझा तर मी अशीच रिॲक्ट होईल यार मै नॉट मी ते पात्र असंच रिॲक्ट होईल यार आणि मग ते होत जातात. मला तो प्रवास मला माहीत नाही कसे लोक करतात की ते वाक्य ठरवतात की आता याच्यानंतर आपण हे वाक्य मला असं वाटतं ठरवावीच लागत नाहीत वाक्य एकदा तुम्ही त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचलात ना तर मग ते आपोआप होऊन जातं आणि त्याने आपल्या कामाला स्पीड पण लागतो कारण मुळात काय विचार आणि ह्याची सुसूत्रता असेल तर होतं ना तुमचा विचार एकदा पक्का झाला ना मग त्या सगळ्या गोष्टींना वेळ लागत नाही आणि म्हणून ती पात्र खरी वाटतं. नाहीतर काय होतं कधी कधी म्हणजे आपण कधी सिरियलमध्ये किंवा काही पात्र आपण बघतो पण ती आपल्याला खरी नाही वाटत असं वाटतं की नाही म्हणजे ही ओव्हर रिॲक्ट करत आहे किंवा ही काहीच कसं रिॲक्ट करत नाही इकडे ती परफेक्ट नर्स सापडणं कॅरेक्टरची म्हणजे लेखकाला ती सापडलेली असते कारण त्यांनी त्याच्यावर खूप काम करून ते लिहिलेलं असतं म्हणजे सायलीने जवळजवळ 6-7 महिने घेतले ते सगळं लिहायला 6-7 महिने ना बापरे म्हणजे असं वाटतं सायली कशी आहे एक्झॅक्ट कळलं तुम्हाला ही कशी आहे ही नॉर्मल नाही आहे ही जे दाखवते ना आता तुम्ही असं का म्हणालात म्हणजे तुम्हाला असं वाटत माझा स्पीड छोट कमी आहे काय वगैरे ही कॉम्प्लिमेंट होते की 6 महिने तू रिसर्च केलास या सगळ्या गोष्टीवर कांट हेल्प इट बोलते त्यावरून मी सांगते काल तू नव्हतीस तेव्हा तर एक कहर झाला असा अगं त्यांनी एक वाक्य वाचलं ठीक आहे आणि ते आपल्या रायकरच्या कॅरेक्टरचं होतं सो त्यांनी सब इन्स्पेक्टरच्या कॅरेक्टरचं होतं आणि ते त्यांना वाचताना आपण आता आपला जो फॉर्मॅट आहे त्याच्यात लिहित नाही की कुठल्या कॅरेक्टरचा आहे सो त्यांनी ते नंदाच्या टोन मध्ये वाचलं ठीक आहे सो प्रॉपर असं ते सातारी टोन मध्ये नंदाच्या ते कॅरेक्टर वाचलं आणि ती लाईन वाचली आणि मी म्हणाले हे रायकरचं वाक्य आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांनी ते वाक्य कोकणी टोन मध्ये ओके अर्थ सुद्धा किती बदलू शकतो म्हणजे हे रायकरच्या ऐवजी नंदा बोलली असती तर मग पण तुला पुढची गोष्ट पूर्ण सीन म्हणजे तुला पूर्ण थांब मला आता आणखी 8 महिने द्या मला परत रिवाइज करायचं कारण नंदाचं वाक्य झालंय आता हे वगैरे म्हणून मर्डर मिस्ट्री वगैरे आपण आता आणतोय लोकांसमोर आणि ह्याच्यात इतके खूप पॉइंट आहे तर ते करताना स्मिता असं तुला कधी कधी वाटतं का की म्हणजे ऍज अ व्हिओ आर्टिस्ट म्हणून तुला गोष्ट तर माहिती आहे पण ते करताना पण तुला असं वाटतं की अरे इथे इंटरेस्टिंग आहे किंवा हा म्हणजे जसं तुला देवघराचं वाचताना झालं होतं देवघर काय रादर जेव्हा फोकस शिफ्ट होतात ना तुम्हाला हर एक एपिसोडमध्ये फोकस शिफ्ट होतो इन्व्हेस्टिगेशनचा आता आपल्याला एक पॉईंट ऑफ व्ह्यू त्या पात्रांना मिळालेला आहे आणि ते एका कन्क्लुजनवर आलेत आणि आता सॉल्व्ह होईल असं वाटताना तो दुसऱ्या पात्रावर घसरतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये. इनफॅक्ट मी तुला खरं सांगू का मी हे सगळं निरंजन प्रभू हे पात्र आहे आणि हे अत्यंत
खूप छान पात्र आहे. म्हणजे तो पोलीस आहे पण त्याचे त्याचे स्वतःचे लेअरिंग आहेत. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली पोलीस आत्ता एक्सपोज होत आहे, म्हणजे एक्सपोजर आहे असं. पोलिसांचा पण एक वैयक्तिक आयुष्य असतं. ते असंच नसं ए करतो का रे वगैरे. त्यांच्या पण घरी बायको ओरडली की हां ऐकतो ना वगैरे असं सगळं करत असतात पोलीस आपल्याला. तर ते सगळं निरंजन प्रभू करतो आहे. इतका असा सर्वसामान्य एक पोलीस इन्स्पेक्टर आणि तो ते सगळं इन्व्हेस्टिगेट करतो आहे. तर हे सगळं जे करत होतो ते हे करत असताना मी ते त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ऐकते आहे. त्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग हुकपण मिळेल. जे निरंजन प्रभूला ज्या ज्या गोष्टीचा शॉक लागतो ना नवीन आल्यानंतर, आणि तो दाखवत नाही आहे रॅदर, पण तो त्याची तपासाची दिशा बदलवतो आहे. पण त्याचं काय होत आहे साला आता मी आणि इतकं आणलं आहे, मला ते पॉईंटसुद्धा तितकेच इंटरेस्टिंग वाटतात. कारण देवघर किंवा हे जे सगळे हुक पॉईंट आहेत ना, हे सगळं सायलीचं क्रिएशन आहे. पण आता मला पात्रात निरंजन प्रभूला हे करून झाल्यानंतर मला परफॉर्मन्सची जी लिबर्टी आहे ना, ते हुक पॉइंट मला खूप, कारण तिने ऑलरेडी ते काम करून ठेवलेलं आहे. मला नव्याने त्याच्यात काही नाही करायचं आहे. पण वाचक म्हणून मला ते हुक पॉइंट खूप इंटरेस्टिंग होतं आणि मला ती क्युरिओसिटी जनरेट झाली. आय नो नाउ व्हॉट आर द हुक पॉइंट. पण आता या हुक पॉइंटचे त्या पात्रांवर काय परिणाम होतात आणि मग ते संवाद बोलताना काय बोलतात. म्हणजे इथे तिडीक केली असेल यार डोक्यात त्याच्या की साला एवढा प्रवास करून आलो आणि इथे येऊन काशी घातली आणि मला इथे वेगळंच सत्य कळत आहे. यु नो मी तर बिकॉज ऑलवेज नॉट जस्ट ही पात्र क्राईम बेस्ड ही सिरीज आहे फक्त नाही, पण आपल्याला काय असतं माहिती आहे का, आपण कुठलंही काम करतो ना तेव्हा आपला एक एक्सपेक्टेड रिझल्ट असतो आपल्यासमोर, तोच आपल्याला हवा असतो. आणि तो रिझल्ट बदलला ना की आपल्या इथे सायकोलॉजिकल राडा होतो काहीतरी. छोटं म्हणजे मी उदाहरणार्थ फुलं घ्यायला मी एखाद्या ह्याच्याकडे शॉपमध्ये गेले किंवा काय वगैरे, तर मला ती लिलीची वाईट फुलं मिळाली पाहिजेत. मग आपण लिलीवरनं गुलाब कॉम्प्रोमाइज करायचा, मग राग येतो आपल्याला, खूप राग येतो. मग तसं त्या पात्रांचं एक्झॅक्टली हे सगळं झाल्यानंतर काय होत असेल ते मला आत्ता परफॉर्म करताना खूपच म्हणजे मजा येते. आणि देवघर असो किंवा पात्र जेव्हा वियर्ड वागतात, म्हणजे मला आत्ता ना सिरीजमध्ये आत्ता मी जो पार्ट शूट करते ना, म्हणजे डब करते आहे, शूटच येते बघ, आत्ता जो पार्ट मी डब करते आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट जो मला आत्ता आला आहे ती म्हणजे एक फॅमिली कॅनडावरनं शिफ्ट झालेली आहे आणि ती चार विचित्र माणसं आहेत. बरं ती स्वतःला काय समजतात हे मला माहीत नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं काय, म्हणजे ते आलेच असे ती चार पात्र आहेत ना, त्यांची आई माई काढायची आहे खरं तर त्या पात्रांचे. कोण आहात कोण तुम्ही, म्हणजे तुमचे काय, तुमचे मोटिव्ह ऑफ लाईफ काय, तुमचं म्हणणं काय वगैरे. तर ती चार पात्र आहेत ना, ती आता मला रंगवायला एक खूप मजा येते. आणि ते काल प्रीती रंगवताना फार म्हणजे मला प्रीतीचा एक सीन आहे, चंक आहे, तो मला हो काढलाय होत. हो प्रीतीचा एक वेगळा काढला. हो म्हणजे हॅलो पापा एक्सक्यूज मिच्चल ना, ओके आय वॉन्ट टू टॉक विथ यू असं वगैरे अशा झोन मध्ये तिने घेतली आहे कॅनडा. पण खूप मजा आली आहे प्रीती आणि असे सगळे. ती गंमत आता मी खूप जास्त रॅदर एन्जॉय करते आहे. पण तुम्ही म्हणे एक मला हे आता विचारायचं, बिकॉज नॉर्मली तुम्ही व्हिओ आर्टिस्ट बरोबर आणि यांच्या बरोबर काम करता, मग हे कसं सुचलं तुम्हाला आता ऍक्टरकडनं करून घ्यायचं आहे हे सगळं? मला निश्चितच माहिती आहे की जितकं मी सई आणि ह्या सगळ्या आता कॅम्पला ओळखती आहे तितके ते अजिबातच तसे नाही आहेत की आता कमर्शियल विचार करूयात वगैरे, अशा धाटणीचे नाही आहेत ते. ते त्या त्या प्रोजेक्ट पुरता विचार करतात आणि त्याला कसं खुलवायचं आहे आणि त्याला कसं छान करायचं आहे तसा विचार करतात. मग तुला हे जरा आपण डिझास्टर करू किंवा हे जमेल की नाही ऍक्टरला असा डाऊट नाही आला तुला कधी? मी ना म्हणजे साधारण मी तुला सांगते की माझी थॉट प्रोसेस कशी असते. तर मी लेखकासोबत काम करताना लेखकाला पण विचारते की तुझ्या डोक्यात काय, बर कोण ऍक्टर किंवा कोण ह्याला न्याय देईल असं वाटतं, कारण त्याचं ते क्रिएशन आहे. सो मला वाटतं त्याचं पण मत घेतलं पाहिजे. आणि मग मी विचार करायला लागते की कोण ह्याला न्याय देऊ शकेल. आणि असं असतं की एखादी स्टोरी असते ना ती थोडीशी अशी क्रेझी व्यक्तीनेच वाचली पाहिजे, कारण त्याच्यात तो स्पार्क आहे. किंवा एखादी स्टोरी अशी खूप सात्विक आणि रोमॅन्टिक आणि अशा टाईपची असते तर ती तशा पद्धतीच्याच व्यक्तीने वाचली पाहिजे, तर ती त्याला पूर्ण न्याय देऊ शकेल. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आम्ही सुरुवात डिस्कशनची इथपासून केली होती, फिमेल व्हॉइस का मेल व्हॉइस हे आमचं पहिलं डिस्कशन होतं. बिकॉज निरंजन प्रभू इन्स्पेक्टर मेन कॅरेक्टर आहे. सो बघायला गेलं तर सिरीज ही मेल शॉवनिस्ट आहे, मेल व्हीओ मध्ये असायला हरकत नव्हती. पण
ती त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पूर्ण लिहिलेली पण नाहीये, ती थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप आहेत बरोबर आहे ते. आणि फिमेल समोर म्हणजे मला तरी असं वाटतं की फिमेल आर्टिस्ट जेवढा मेल आर्ट म्हणजे मेल कॅरेक्टरचा आवाज जेवढा चांगला काढू शकतात ना, तेवढं उलटच ऐकायला चांगलं नाही वाटत. बरोबर, नाही ऐकत. आणि तुम्हाला एका व्यक्तीचा आवाज 10 तास ऐकायचा आहे म्हणजे ऑडियन्सच्या दृष्टीने फ्रँकली स्पीकिंग एक आवाज तुम्हाला 10 तास ऐकायचा. बापरे, केवढा विचार, तेवढा केवढा बिचार आहे यार ह्याच्या पाठीमागे. तो तेवढा ताकदीचा असायला पाहिजे, तो वर्सेटाईल असायला पाहिजे. आणि आमचं दोघंच असं एकमत झालं म्हणजे आम्ही बरेच नाव डिस्कस करत होतो पण ही म्हणाली की तुला स्मिता बद्दल काय वाटतंय, म्हटलं आई शपथ हे भारी. स्मिता आणि मी आधी एका वेगळ्या प्रोजेक्ट बद्दल, ऍक्च्युली वेगळ्या प्रोजेक्ट बद्दल बोलत होतो. तिचा फोन आल्यानंतर मला असं झालं की आई शपथ स्मिता हो खरे नाही खूप इंटरेस्टिंग. मी आत्ता मी तुला सांगू का, आत्ता जर मला विचारशील ना तर मला असं वाटलं भेंडी या मीडियम मध्ये काम करायला पाहिजे यार. आणि मला अजून काय छान वाटलं माहितीये, मी जेव्हा तुझ्याशी फोनवर बोलत होते तू पुस्तकांविषयी बोलत होती, तू वेगवेगळ्या लेखकांबद्दल श्याम मनोहरांबद्दल आपण बोललो, माझा फेवरेट आहे. मला असं झालं की येस, जो व्यक्ती पुस्तकांशी जोडलेला आहे, ज्याला लेखकांबद्दल मराठी बद्दल आणि पॅशन आहे, म्हणजे तू मला असं नाही विचारलंस की माझं मानधन काय असेल किंवा किती तासात संपायचंय, हे असे प्रश्न नव्हते. सो त्याच्यावरूनही कळतं की मजा येते करायला, कारण तो माझा प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीने आपण करतो. पण आम्ही सगळेजण असं माझी गोष्ट तू आपली गोष्ट अशा पद्धतीने, आणि तेच मला आता आपल्या तिघींमध्ये दिसतंय. म्हणजे आपण फक्त 3 दिवसापूर्वी भेटलोय, पण मला असं नाही वाटत आहे आता आपण, कारण खूप शेअरिंग खूप झालं एकतर मुळात, आणि जेव्हा काम करतो तेव्हा मला ते वातावरण खूप आवडतं. कितीही तुम्ही शेअर करा, कितीही तुम्ही गप्पा मारा, कितीही तुम्ही मस्ती करा, मजा करा, पण जेव्हा काम करतोय तेव्हा तिघांची किंवा जी काही माणसं असतील, EB21 जितकी काही माणसं असतील, त्यांची एकमेकांबरोबर जेव्हा लय लागते ना, तेव्हा असं होतं की बॉस ही व्यक्ती मला असं करते, ही व्यक्ती मला कॉफीला भेटते, आम्ही खूप छान गप्पा मारतो, आम्ही घरी जातो आणि ही व्यक्ती मला मेल करते रिराईट एपिसोडला. हे करू शकते पण आणि हे करणं गरजेचं आहे, नाहीतर मग चांगलं लिहून नाही होणार. नाही कारण हे बघ आत्ता जी सिरीज झाली आहे आणि ज्याच्यामध्ये सतत तुम्हाला एक एक रोलर कोस्टर राईड आहे ऍक्च्युली, तर तुम्हाला ती सतत तुम्हाला हे बघ इथे एक तुम्ही ऑनेस्ट असणं, स्वतःशी ऑनेस्ट असणं. आणि ना मला हे मला ह्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जर कोणी असं क्लेम केलं ना की मला काम येतच असं मला क्लेम केलं ना, मला त्याचा खूप त्रास होतो. कारण तुम्ही असं कसं कन्फर्म टेस्टेड सांगू शकता की मला काम येतं, कारण की जे मीडियमच क्रिएशनचं आहे, जे मीडियमच, आणि मला असं वाटतं अत्यंत मोठा कोणीही आर्टिस्ट असो ना, तो ह्याच विचारधर्तीवर तुम्ही जर राहिलात की मला माहीत नाही उद्याचा दिवस आहे, आत्ता लागलं आहे ते लागलं आहे, उद्या हे होणार आहे की नाही हे माहीत नाही, मला असं वाटतं तो खूप स्पॉन्टेनियस असतो, त्याच्यामध्ये खूप पॉसिबिलिटीज असतात हे करण्याच्या. सो हे जेव्हा असं गिव्ह अँड टेक असेल ना की मला हे नाही आवडलं आहे, म्हणजे तुम्ही ऑनेस्ट असणं स्वतःशी, किंवा मग तुम्हाला जेव्हा ते आवडलं आहे अशी ती रिॲक्शन येते ना, ती फार जेन्युइन. किंवा म्हणजे सायलीला मी तेच म्हणत होते की सायली हे बघ मी तर बोलतीये, मी तर ऍक्ट करतीये, तर तुला ऐकताना कसं वाटतंय, तर तिने सरळ म्हणाली की माझा बायस्ड हे असणार आहे ओपिनियन, मी असं नॉन बायस्ड ओपिनियन तुम्हाला देऊ शकत नाही कारण मी माझ्या लिखाणाच्या ह्याच्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं ही ऑनेस्टी खूप गरजेची असते, खूप गरजेची. त्यामुळे जेव्हा केव्हा ह्या सगळ्या ऑनेस्ट ओपिनियनमधनं पार होऊन तुम्हाला जे ॲप्रिसिएशन येतं ना, मग ते मला असं वाटतं ते ऑर्गॅनिक ॲप्रिसिएशन आहे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. महत्त्वाचं असतं तुम्हाला असं एखादं, आणि मला कधी कधी असंही होतं की मला शनिवार रविवारी ही एखादा एपिसोड किंवा काहीतरी पाठवते आणि माझी सुट्टी आहे ऑफिसची आणि मला घरी इतर काम आहेत, पण मला असं नाही मला वाचायचंय, पण मला माहिती की तिने खूप काहीतरी इंटरेस्टिंग लिहिले. आय नो, कधी कधी असं मी काहीतरी भाजी चिरत असते आणि मला असं वाटतं पण त्या खुनाच्या जागी हे पण मिळालं तर, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते त्यावेळी, म्हणजे मी काहीतरी करते वेगळं की मी माझ्या मुलाशी खेळते आणि मला अचानक वाटतं नाही खुनाच्या जागी जर तिकडे एखादा बूट सापडला ना तर ते अजून इंटरेस्टिंग वाटेल, तर असं काहीही वाटतं मला कारण तुम्ही तितके इन्व्हॉल्व्ह असता त्या गोष्टी. आय नो पण बायकांची ही किती इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ना, म्हणजे की आपण भाजी कापताना म्हणजे आपल्याला एक वेगळं डेस्क लागत नाही आपलं की हॅलो नाऊ आय एम वर्किंग असं स्टान्स नसतो ना, यू जस्ट बसलं ना की मग नाही सुचत आज
आज माझा वेळ आहे, माझा मी टाईम आहे. बरं ही अशीच म्हणत असेल ना सायली, आज मी ठरवलंय बरं का की आज लिहायचं आहे वगैरे. सुचतच नाही मुळात मी असं ठरवतच नाही, म्हणजे पण ठरवलं असतं. रोज 10 ते संध्याकाळी 6 एका जागी एका टेबल खुर्चीवरती बसून राहायचं. आपल्याला सुचव नाहीतर न सुचव, वाव. पण मग तसं नाही होत, म्हणजे मी बसते 10 पण इतके वेळा मध्ये उठते आणि मध्ये उठलं की सुचत. असं ते होत. अजून एक मला ना सायलीची गंमत तुला सांगायची आहे. सायलीच्या आम्ही घरी गेले होते, आता कोविडमुळे आम्ही भेटू शकत नव्हतो, पण हॉटेल बंद, ऑफिस बंद, सो आम्ही सायलीच्या घरी एक मीटिंग घेतली. सायलीच्या घरी असा फळ आहे, हा जसा इकडे मागे फळ आहे तसा फळ आहे. सगळी कॅरेक्टरचे ग्राफ त्याच्यावर काढलेले होते, तारखा होत्या की कोण कुठल्या वेळी कुठे आहे, ही कुठल्या वेळी कुठे आहे, खून कधी झाला, किंवा त्याच्यानंतर तपासाच्या वेळी काय मिळालं, पहिली गोष्ट. आणि ते बघून मला असं इतकं बरं वाटलं की म्हणजे लेखक जेव्हा इतकी मेहनत घेतोय आपल्या गोष्टीवर, ते पब्लिशरसाठी असं इतकं प्राऊड मुमेंट असतं की किती हिने काम केलंय. म्हणजे शक्य आहे, शक्य आहे सगळं सायली गण. ज्या हिशोबाने ती कधीही वाचताना मध्ये मी तिला विचारलं ना, मी काही टाकत असते प्रश्न, कारण आता मी वाचून झालंय, पण मला कधी कधी वाचता वाचता काही निघतात माझ्या हातनं, रेफरन्स निघतात की मला तेव्हा कळलं नव्हतं हे तू मला सांग की हे वाक्य कुणाचं एक्झॅक्टली. पण आपण काय करतो, कीप ऑन रिडिंग ना, आपण म्हणतो की लेट्स कम्प्लीट करूयात, आपल्याला कळेल, पुढे गेल्यानंतर कळेल, अँड स्किप फ्रॉम युअर माइंड. तर मी तिला कधीही ती त्या सगळ्या म्हणजे ती सगळंच ऐकत असते, आवाज ऐकत असते, ती सगळी इंटेन्सिटी ऐकत असते. ती म्हणते की इथे हे होतंय बरं का, ती एक्सपोज होईल किंवा काय वगैरे, अशा सगळ्या मी इनपुट्स घेत असते. यू नीड टू डबल चेक युअर सेल्फ, खूप डबल चेक तुम्हाला करणं फार गरजेचं असतं. तर ते करत असते आणि मी सायलीला ए या वाक्याचं हिचं का म्हणणं आहे, इथे आत्ता का म्हणतीये ती, नाही कारण त्याचं कारण हे आहे. शी सो बरं, ते नाही आहेत ती साधी पानं नाही आहेत यार, ती पानं किती आहेत आपली पानं, म्हणजे जवळपास 33 पानांचं आहे आणि 300 पानांचं आपण कार्यक्रम करतोय. नाही आहे यार, 300 पानं तिला पाठ आहेत. सो दॅट्स सो अमेझिंग. मला सो नो वंडर अगर तिने त्या फळ्यावर वगैरे असं लिहिलेलं. कसा इशू होत ना की आता आपला खून झालाय, तिथे कसं आहे की त्यांनी 6:30 रेस्टॉरंटला फोन केला, 7 रेस्टॉरंटचा कॉलबॅक आला, 7:30 कॉफी मागवली, 8:15 झालं ते झालं. आणि हे जर का मला पहिल्या दुसऱ्या पानावरती मी हे लिहिलंय आणि जर का 68 पानावरती मला प्रश्न पडला आणि ती 15 जरी इकडची तिकडे झाली, तर ती मला असं वाटतं की ऑडियन्सची ती डिसऑनेस्टी आहे. बिकॉज ते मी सांगितलंय ते म्हणजे तुमच्या आवाजात जे ऐकले ते फॉलो करत येत आहेत आणि मग त्यांना फसवल्यासारखं आहे ना. काय झालंय, मी बोलते सो नाव यू कॅन इमॅजिन की ती जे म्हणती आहे हा उल्लेख आहे खरं तर. आणि तो एक सीन आहे तू जो मला आठवतो, मी हा नॉर्मली हा मी रेडी करून ठेवणार आहे इन जनरल. मला सांगा रायकर, 7:30 ह्या माणसांची मुळ यांच्यावरनं भांडणं झाली, 7:45 यांनी हॉटेलचं बुकिंग केलं, 7:15 7:45 बुकिंग केलं, 8 त्या हॉटेलमधनं निघाले, 8:30 हे झालं, अर्ध्या तासात इतक्या महत्त्वाच्या विषयावरची यांची भांडणं संपली, म्हणजे यांच्यात ही भांडणं होणं हे खूप नॉर्मल असणार. कारण आमच्यासारख्या साध्या बायकांना, आपल्यासारख्या साध्या यांना अशा प्रकारची भांडणं मिटवायला 1 किंवा 2 किंवा 3 लागतात, यांची अर्ध्या तासात ही भांडणं मिटली. You know, yes, you yes. understood ki kiti tacha madhe vichar ahe tacha madhe ki kiti layering ne asa to vichar ahe. Mala haa scene hai na, haa maza sagat favorite hota ani mi matla haa perform karta na na mi tachi ti to speed jo ahe na to mi haza master ashnare master ki ani mi matla ki taas hita bane he zala te zala tasa zala tasa zala ardha sa ta yanchi mandana mitli. Ok zala ardha ti ne asa smita na kita ओके झालंय असं करेल. किती किती हो किती इंटरेस्टिंग आहे तो सीन, म्हणजे तू बघशील तर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग सीन. की लॉजिकली विचार करायला गेलं तर हे आणि खूप वेळ महत्वाची असते यार, म्हणजे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण किती वेळ बोलतोय तिघी जणी, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट एका ह्याच्या दृष्टीने. बट आता पण मला एक गोष्ट सांग आत्ता, की जेव्हा मला सई सतत म्हणत होती, मला हे विचारायचं आणि मला एक कॉन्फिडन्स होता आतून, बिकॉज सिनेमांच्या डबिंगमुळे कॉन्फिडन्स होता,
पण सई मला सारखी विचारत होती की नाही लागतो वेळ. जेव्हा पहिला दिवस माझा डब मायाप्रो डब केलंस किंवा मी डबिंग लिहिणार, तुझ्या काय थॉट प्रोसेस होती तुझी मला सांग. आय नीड टू अंडरस्टँड बिकॉज शी वॉज लाईक अ मॉनिटर. प्रत्येक फोनवरती मॉनिटर होती माहिती का मला. तू बोललीस का सायलीशी, बरं तू हे केलंस का, तू काय वाचलंस का, तू 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 मला सांग की आता ते वेगवेगळे आवाज काय आहेत ते तू मला सांग. मी आता ट्रॅव्हल करते, तुला मला हे आता जाणूनच घ्यायचं आहे. हिला मला माझं म्हणणं आहे, हिला विश्वासच नव्हता माझ्या. विश्वास होता तुझ्यावर, पण फक्त मला असं वाटत होतं की खूप वेळा ना म्हणजे आर्टिस्ट जे आमच्याकडे काही वेळा येतात जे पहिल्यांदाच करत असतात त्यांना असं वाटतं की नाही सोपं आहे, मी ऑलरेडी सिनेमात काम केलंय, मालिकात काम केलंय, पण होतं असं की त्यांनी फक्त एकच म्हणजे एकच पात्र दाखवलेलं असतं. आणि मग कधी कधी असं होतं की इकडं खूप दमायला होतंय, माझा आवाज थकला, आता 15 मिनिटं ब्रेक घेऊया मग पुढचं करूया. आणि मी हे समजू शकते कारण हे तसं टायरिंग आहे. एका वेळी 12 पात्र उभी करायची, नरेशन पण करायचं, फ्लो पण बिघडू द्यायचं नाही, आणि लेखक कसे टंग ट्विस्टर लिहितात तुला माहितीच आहे, फारच तेही सगळं सांभाळायचं. सो विक्रांत सबनीसच्या शेवटच्या याच्यावरून शेजारच्या घरातून शालीतून चाचा चाचा सासा 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 शा 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 शा. त्यामुळे मला असं वाटतं की स्मिता तू आधी एकदा करून बघ, म्हणजे तुला अंदाज येईल. आणि मी असं तुला कधी प्रत्यक्ष भेटले नव्हते, मला असं जर आपण असे प्रत्यक्ष आधी गप्पा मारले असतात तर मी म्हटलं असं की हा चल, पण या कोविडमुळे कोणाला भेटता पण येत. आय नो आय नो. त्यामुळे मला असं, पण पहिल्या दिवशी तू करायला लागलीस, एक तर तू ते फुनके देऊनच माझा जीव काढला साधी, आणि नंतर मला असं झालं की येस, म्हणजे जितके कष्ट घेतलेत ह्या स्क्रिप्टसाठी आणि आम्ही असं खूप त्याच्या बॅकएंडला काम केलं होतं, मला असं झालं की सार्थकही लागले यार, म्हणजे असा आवाज पाहिजे होता. आणि हे लोक जेव्हा ऐकणार आहेत तेव्हा ते सलगच 10 भाग ऐकणार, कारण ते नाही थांबवू शकत. आणि आता मी ही गोष्ट किमान 10 वेळा ऐका याच्यावर काम केलंय मी आणि सांगितलं, प्रत्येक सीनचा आम्ही कीस पाडलाय, पण तरी तू करत असताना ना मला ती पात्र अजून एका वरच्या लेवलला गेल्यासारखी. त्यामुळे मला खूप म्हणजे आतापर्यंत मला नंदा कशी आहे हे माहितीये, पण तुझ्या आवाजातून ती मला उभी राहिली. हे कमाल आहे, म्हणजे हे व्हिओ आर्टिस्ट जे लेखकाच्या एक स्टेप पुढे जाऊन ते हे घ्या तुमचं पात्र असे उभं करतात ना लोकांपुढे. ऑडिओ लेखकाचं काम आहे जस्ट 50% आहे. चल काहीतरी बोलू नको, ज्या हिशोबाने नाही ही फार आता हे करते, ती खूप अशी आता ती खूप शांत ह्याने बोलतीय. पण मी खरंच सांगते सायली, एक गोष्ट मी तुला सांगते, एनी आर्टिस्ट मी ॲक्टरचं पण सांगते किंवा काय, तुम्ही त्यांना आत्मा नाही दिलात ना आणि तो आत्मा तुम्ही जर विसंगत दिलात ना, आर्टिस्ट परफॉर्म करूच शकत नाही. तुम्हाला कुठल्याही पात्राचा ए पासून झेड हा तुम्हाला कळला पाहिजे आणि तो मुळात तुमच्या लिखाणात असायला पाहिजे. पात्र मध्येच असं बोलताय, मध्येच असं वागताय, तर ॲबस्ट्रॅक्ट असतात पात्र, पण त्या ॲबसर्ड असण्यामध्ये पण ना एक स्वभाव विशेष असतो, एक तो स्वभाव विशेष असतो, तो तुम्ही तो तुमचा गेला तुम्ही काय परफॉर्म करणार आहे. आणि मग नो वंडर तुम्ही ज्या हिशोबाने ते सगळं लिहिलंय किंवा लिखाण आहे, मला कळतंच गत आहे की काय इंटेन्सिटी लागलेली असेल, कारण हर एक सीन त्याचे छोटे छोटे धागे दोरे बर क्रिस्प करणं, आणि शिवाय हे आहे ऑडिओ मीडियम आहे, हे तुम्ही लक्षात घेऊन जे मी काल सायली पण म्हणाली की तुम्ही आत्ता नुसतं असं म्हणालात ना तर कळणारच नाही लोकांना की ते कुठे आहे, तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण व्हिज्युअल नाही आहे ना इथे, त्यामुळे फक्त संवाद नाही आहे, ते वर्णन फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये घेऊन जाणं, त्यामुळे ते खूप हे आहे. त्यामुळे तू जो म्हणतेस ना मुद्दा की काय, नाही माझं असं म्हणणं आहे की ते खूप काय म्हणतात, ते खूप बॅलन्स असले पाहिजेत, म्हणजे त्या दोघांमध्ये जो परफॉर्म करतो आहे आणि जो क्रिएटर आहे ह्याच्यामध्ये एक खूप इच्छित बॅलन्स नसेल ना तर प्रोजेक्ट गणतं डेफिनेटली गणतं. आणि तुम्ही जे 6-7 महिने जे काही त्या सगळ्या पात्रांवर आणि लेअरिंगवर काम घेत होता ना, तर ते मला आय कुड सेन्स तू इतके फोन का करत होतेस मला की आता मला कळतंय. नाही बरोबर आहे, पॉझिटिव्ह असताना तुम्ही पॉझिटिव्ह असता, न्याय मिळाला पाहिजे त्याला वगैरे अशा ह्याच्यात असतात पॉझिटिव्ह. मी म्हणते 50% काय आहे, कारण जेव्हा आपण पुस्तक वाचतो ना तेव्हा
काय स्पीडने वाचायचं कसं वाचायचं हे आपल्या हातात असतं. जेव्हा आपण ऑडिओ बुक ऐकतो ना तेव्हा सगळे कंट्रोल तुमच्या हातात दिलेले असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही कसं नरेट करताय आणि आम्ही कसं ऐकायचं. बरोबर. त्याच्यामुळे जर का व्हिओ आर्टिस्ट जर का गणला तर म्हणजे मग तुम्ही किती चांगलं लिहा ते अगदीच गणू शकतं. व्हेरी ट्रू. या या व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू आहे. पण आम्ही एकमेकींना ॲप्रिशिएट करतोय आता खूप. दॅट्स इट.